सिडकोने नुकतेच 3322 घरांची जानेवारी 2024 ला जाहिरात काढली. या जाहिरातीमध्ये चक्क मराठी माणसाला आणि स्थानिक भूमिपुत्राला वगळल्याचं दिसतंय. याचं कारण म्हणजे आतापर्यंतच्या संपूर्ण लॉटरीमध्ये पहिल्यांदा सिडकोने या जाहिरातीमध्ये डोमिसाईलची अटच रद्द केली आहे. 15 वर्ष वास्तव्याचा जो पुरावा, त्याचं प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र लागायचं, ती अटच सिडकोने या विषयातून काढून घेतलेली. याचा अर्थ आओ जाओ घर तुम्हाला. आधीच मुंबई ही परप्रांतीयांनी वेढलेली आहे आणि आता सिडकोने त्यांना खुलं रान, मोकळं रान करून दिलं. याचाच अर्थ आता नवी मुंबई सुद्धा मुंबईसारखी परप्रांतीयांना सिडकोला आंधण द्यायची आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही याचा विरोध करतोय. कुठल्याही परिस्थितीत सिडकोची ही लॉटरी आम्ही होऊ देणार नाही, हा इशारा समजा अथवा धमकी समजा. डोमिसाईलची अट असलेले, डोमिसाईल बंधनकारक असलेली जाहिरात सिडकोने परत एकदा काढावी. ज्यांनी या जाहिरातीत नोंदणी केली असेल त्यांच्या अर्जाबरोबर डोमिसाईल असेल तरच ते अर्ज ग्राह्य धरले जावे, ही मनसेची मागणी आहे. या संदर्भात आमचं मुख्यमंत्र्यांना सुद्धा आग्रह आहे, विनंती आहे आणि लवकरच सिडको एमडींना सुद्धा आम्ही याचं पत्र देणार आहोत. यानंतरही शांततेच्या मार्गाने नाही झालं तर रस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र, मुंबई, नवी मुंबई याच्यावर पहिला हक्क हा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा आणि मराठी माणसाचा.